विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी। गेल्या अनेक महिन्यांपासून तहसील कार्यालयातील शिधापत्रिका ऑनलाईन करण्याबाबतचं कामकाज पूर्णपणे बंद असल्याने दिव्यांगांसह सर्वच नागरिकांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी सावली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चांद शेख व सावलीचे सर्व पदाधिकारी यांनी पुरवठा विभागाच्या गलथान कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। यावेळी सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चांद शेख, उपाध्यक्ष संभाजी गुठे यांसह दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालयासमोर तब्बल 3 तास ठिय्या आंदोलन केलंय। शेवटी पत्रकारांनी वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी यांना कल्पना दिली, त्यानंतर कार्यालयात हजर नसलेले अधिकारी हजर झालेत। पत्रकारांच्या या भूमिकेमुळे शेवगाव तालुक्यातील दिव्यांग बांधव यांच्या प्रश्न मार्गी लागला असून शेवगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या मीनाताई कळकुंबे यांनी आंदोलनाची दखल घेत फोनवर दिव्यांग बांधवांची चौकशी करून दिव्यांग बांधवांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। दारू पिऊन त्रास देणाऱ्या भावाच्या डोक्यात सख्या भावाने कुऱ्हाड घालून हत्या केल्याची घटना राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फुणगी येथे घडली आहे। या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांनी तात्काळ गजाआड केलाय। मयत राहुल अरुण लोखंडे हा नेहमीच दारूच्या नशेत त्याच्या घरच्या लोकांना शिवीगाळ करून मारहाण करत असे। त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्याच्या सख्या मोठ्या भावाने अमोल याने वैतागून कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून जीवे ठार मारलं असल्याचं सांगण्यात आलंय। तर पोलीस पाटील फुणगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत। भंडारदरा धरण परिसरातील मुर्शेत, मृतखेल, पांजरे, पाटघर आणि रतनवाडीच्या घनदाट जंगलात सादडा, बेहरा या वृक्षांवर काळोख्या अंधारात काजवे तुरळक प्रमाणात चमचमत आहेत। काजव्यांचे आगमन होऊ लागल्याने यंदा या भागात मान्सूनचे लवकरच आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंग विमानसेवा सुरू करण्यासाठी नागरी उड्डाण महानिदेशनालयाची टीम मे 2022 अखेर येथील नाईट लँडिंग सुविधेची तपासणी करणार आहे। DGCA ची परवानगी प्राप्त झाल्यानंतर शिर्डी येथून लवकरात लवकर नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर शिर्डी विमानतळ आणि परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांनी आज शिर्डी विमानतळावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। शिर्डी विमानतळ प्रवेश आणि निर्गमन सुविधा, अग्निशमन व्यवस्था, नाईट लँडिंग, कार्गो सेवा, काकडी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, परिसरातील स्वच्छता अशा विविध प्रश्नांचा आढावा घेऊन त्यांनी शिर्डी विमानतळाची पाहणी केली आहे। नेवासा तालुक्यातील एका गावातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध न घेता पोलिसांनी त्रास दिला असल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे। याची दखल घेत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं असून त्यांच्या जागेवर प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विजय करे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। काल सकाळी संबंधित तक्रारदार व ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदनही दिलं आहे। निरीक्षक पवार यांना तात्काळ निलंबित करा व मुलीचा शोध घ्या, 2 दिवसात मुलीचा शोध न लागल्यास उपोषण आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर 1 मधील फातेमा हाउसिंग सोसायटीमधील एका बंगल्यातून 1.25 लाख रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे। तर घरातील मोलकरणीने ही चोरी केल्याचा संशय फिर्यादी महिलेनं व्यक्त केलाय। याबाबत फैजान नूर महम्मद पठाण यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादीत म्हटलंय की दिनांक 25 एप्रिल ते दिनांक 4 मे 2022 या दरम्यान आपल्या फातेमा हाउसिंग सोसायटीमधील बंगल्यातील कपाटातून 1,30,880 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेलेत। सदर दागिने मोलकरीण खुर्शीद गणी सय्यद हिने चोरून नेल्याचा संशय फिर्यादी फैजान नूर महम्मद पठाण यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बोरसे हे पुढील तपास करत आहेत. दिल्लीच्या धर्तीवर नगर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा डिजिटल करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अर्थ आणि पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यांनी केलंय. नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथे सोने शिक्षक मित्रमंडळाच्या वतीने खेडले परमानंद येथे आयोजित सन्मान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सुनील गडाख म्हणालेत की दिल्लीला गेलो असता त्या ठिकाणी डिजिटल शाळांची पाहणी केली त्यावेळी खूप समाधान वाटलं. त्या धर्तीवर आपण आगामी काळात अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा डिजिटल करणार आहोत. यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीची मदत घेतली जाईल. प्राथमिक शिक्षकांनी केलेला सत्कार माझ्यासाठी खूप मोठा असल्याचंही ते यावेळी म्हणाले. पुंतांबा येथील श्रीकृष्ण नगर परिसरात राहणाऱ्या दोन कुटुंबात हाणामारी झाली असून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्यात. पहिल्या फिर्यादीत विक्रम गायकवाड हे त्यांचे घरासमोरील रोडवर काही इसम आपापसात आरडाओरडा करत असल्याने त्यांना समजावून सांगत असताना रामदास गायकवाड याच फिर्यादी त्यालाच बोलतो काय असा गैरसमज होऊन रामदास गायकवाड यांनी लाकडी दांड्याने विलास रामदास गायकवाड यांनी लोखंडी गजाने रतन रामदास गायकवाड अरुण रामदास गायकवाड यांनी लाथाबुक्यांनी फिर्यादी आणि त्यांचा भाऊ नितीन रमेश गायकवाड यांना मारहाण करून दुखापत केली आहे. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली आहे. यावरून विक्रम गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी रामदास गायकवाड विलास गायकवाड रतन गायकवाड अरुण गायकवाड यांच्या विरुद्ध राहता पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगावला 61 कोटी तर कडीत बुद्रुक व 5 गावांसाठी 32.92 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली आहे. आमदार कानडे यांनी काल मुंबई येथे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन या मंजुरीबद्दल त्यांचे आभार मानले. निपाणी वडगाव खोकर आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व लोकवस्तींना कायमस्वरूपी शुद्ध पाणी पुरवठा व्हावा म्हणून 61.4 कोटी रकमेच्या पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये 161 दशलक्ष लिटर RCC साठवण टँक 3.50 दशलक्ष लिटरचे जलशुद्धीकरण केंद्र 2,75,000 लिटर क्षमतेचे उंच असे 2 जलसेतू जलकुंभ आणि 7 उंच पाण्याच्या टाक्या यांचा समावेश असून जवळपास 44 किमीची वितरण व्यवस्था इत्यादी कामांचा समावेश आहे. पिंपळगाव खांड धरणातून पाणी योजना करून संगमनेर तालुक्यातील पठार भागात पाणी पळवण्याच्या वादावरून काल कोतुळ येथे पाणी बचाव कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अकोले तालुक्यातील कोतुळ येथे मुख्य चौकात रस्ता रोको आंदोलन करून या ठिकाणी अनेकांनी पिंपळगाव खांड धरणातून पठार भागाला देण्याच्या या प्रयत्नांना निषेध नोंदवलाय. विद्यमान आमदारांनी मूळ परिसरातील जनतेला विश्वासात न घेता पठार भागात पाणी देण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. हा निर्णय पिंपळगाव खांड धरणातील लाभधारकांना व अन्याय करणारे असल्याचं सांगत या आंदोलनात अनेक व्यक्तींनी आमदारांवर तोंडसुख घेतलाय. या बातम्यांसह सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.